सार्वजनिक मंडळांनी दराने तात्पुरत्या स्वरूपात जोडणी घ्यावी असं आवाहन महावितरणनं न आहे नवरात्र उत्सव सव्वीस सप्टेंबर पासून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे महावितरण कडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या शंभर युनिटसाठी केवळ चार रुपये एकाहत्तर पैसे प्रति युनिट एकशे एक ते तीनशे युनिटसाठी आठ रुपये एकोणसत्तर पैसे प्रति युनिट तीनशे एक ते पाचशे प्रति युनिट वीज वापरासाठी अकरा रुपये बहात्तर पैसे प्रति युनिट आणि पाचशे युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी तेरा रुपये एकवीस पैसे दरानं वीज पुरवठा करण्यात येणार आहे मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम दोन हजार तीन नुसार कारवाई करण्यात येणार आहे उत्सवाच्या कालावधीत संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी मंडपाची आणि रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था तसंच संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणं आवश्यक आहे मंडपातील वीज यंत्रणेचं अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी मंडळाच्या अंतर्गत वायरचं इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यामध्ये किंवा ओल्या वस्तूमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपनं जोड देण्यात यावा स्विच बोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावावी विजेच्या लघुदाब उच्चदाब वाहिनी आणि रोहित्रांचा नवरात्र उत्सवातील तसंच मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी उत्सवात वीज पुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणं अत्यावश्यक आहे वीज पुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळं जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून प्राणांतिक अपघात घडतात नवरात्र उत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता आणि कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत तसंच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास चोवीस तास उपलब्ध असलेल्या एकोणीसशे बारा किंवा अठरा शून्य शून्य दोनशे बारा चौतीस पस्तीस किंवा अठरा शून्य शून्य दोनशे तेहतीस चौतीस पस्तीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे